नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. सर्वांचं आजचं आपल्या गुरुवारच्या लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये सहर्ष स्वागत करतोय. बघूया, आज नॉर्मली फ्लॅट वाटलेलं ओपनिंग देईल, परंतु फ्लॅट नाही, थोडं पॉझिटिव्ह होतोय जास्त. ओके, अपेक्षा होती माझी रेंज मध्ये 30-40 पॉईंट मला अपेक्षा होती स्वतःला, परंतु थोडा वर जातोय, काही हरकत नाही, बघूया कुठे जातोय, त्यानुसार आपण प्लॅन करू पुढे. हा, आता आपल्याला पाहिजे काय, गॅप अप झाला आणि खाली आला. ओके, आता ह्याच्यावर आपण फोकस ठेवूया. चला, तोपर्यंत तुम्ही रिप्लाय करा, फटाफट मित्रांपर्यंत पाठवा, नवीन चर्चा करूया आपण, नवीन नवीन शिकूया. थँक्यू सो मच. आता हे जर दोन्हीकडे पण कॅन्डल्स बघितल्या ना तुम्ही, तर दोन्हीकडे पण डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करतोय. ओके, पहिले 10-5 मिनिटं त्याला द्यावी लागतात, एंट्री इथे केली तर तुम्ही फसू शकता याच्यामध्ये. तर आता मी आपल्या कमेंट साईड करतो. आता आपलं पूर्ण लक्ष राहील निफ्टी आणि बँक निफ्टीकडे. बघूया कुठे काय ट्रेड आपल्याला दिसतोय का, कशा पद्धतीने आपण करायचं. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती देणार आहे ती पूर्णपणे रूल्स रेग्युलेशन आम्ही फॉलो करून देत असतो. इथे कुठलाही डायरेक्ट खरेदी विक्रीचा सल्ला आम्ही तुम्हाला सांगणार नाही किंवा इनडायरेक्टली पण. ओके, पहिली 5 मिनिटाचे कॅन्डल नॉर्मली एक लो टेस्ट केलाय आणि तिथून तो पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय, काय हरकत नाहीये. टॉप साईड जर तो ब्रेक करतोय तर पुन्हा आपणाला अप साईडला रॅली दाखवायचा प्रयत्न करेल मार्केट, लक्षात ठेवा. आता कॉलचा विचार करू शकता तुम्ही, वरच्या साईडला विचार करायला हरकत नाहीये. नॉर्मल एक रॅली इथपर्यंत जाईल अप साईडला, एक छोटा बाउन्स बॅक वाटतोय आपल्याला इथे, की त्या बाउन्स बॅक वर थोडं लक्ष ठेवा. ओके, तर तो बाउन्स बॅक आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. आणि बँक निफ्टीने जर 19,740 ब्रेक केला तर 44,740 ब्रेक केला तर 44,862 पर्यंत बँक निफ्टी मध्ये वरच्या साईडला जाण्याची कॅपॅसिटी आहे. इथे मला रेजिस्टन्स दिसतोय बघा, तो पण आता ब्रेक करतोय. ह्याच्या वरतीच तुम्ही बँक निफ्टीच्या सीई साईडचा विचार करू शकता. ओके, लक्ष ठेवा, दोन्ही पण अप साईडला जात आहेत. ओके, आपल्याला इथे एंट्री दिली बघा त्याने, परफेक्ट 5.39 रुपयाला जवळपास 75 रुपये गेलाय तो कालपासून विदाउट स्टॉप लॉस सेटिंग, म्हणजे दुपार नंतर दिली. ज्यांनी फॉलो केला असेल याला, त्यांना तिथे भेटला असेल बघा. गेल्यावर बँक निफ्टी आपल्या सिस्टीमने पण इकडे दाखवलंय बघा, आपला जो सुपर आहे, सुपर स्पेशालिटी आपला जो दाखवतो त्याच्यामध्ये पण बघा, तो 83 घरात गेला. आपल्याला इथे बाईंग दिले काल त्याने 5.63 रुपयाला, जो तुम्हाला मी स्पेशल दिलाय बनवून त्याच्यामध्ये. ओके, तो आता बघा अगदी 84 रुपयामध्ये तुम्हाला म्हणलेलं की अपसाईडला फोकस करा. किती जण अपसाईडला बसलेत, क्या बात है, अपसाईड प्रॉफिट बुकड 1,000 रुपीज. येस, परफेक्ट डायरेक्शन, कुठे एंट्री मारायची, काय करायचं, कुठला घ्यायचा, त्याच्यावर पण आम्ही फोकस केला याच्यामध्ये. वंडरफुल, संचल इतके म्हणताय 2500 प्रॉफिट झाला, अरे वा छान. नेचर हबला 3600 प्रॉफिट, क्या बात है. आर एस वर्ल्ड 900 रुपये, अरे वा क्या बात है. आज चला, आज मागच्या वेळी पण बऱ्याच जणांनी चांगले पैसे घेतले होते, आज पण एंट्री देतोय मार्केट तुम्हाला. टेलिग्रामला पण जावा, तिथे पण एक टाकतोय आम्ही स्पेशल, आमची टीम तुम्हाला तिथे पाठवून देईल. आज ऋषिकेश पाटलांनी एंट्री छान घेतली दिसते. ऋषिकेश पाटील, बँक निफ्टी 36,000 प्रॉफिट बुक, क्या बात है. चला, क्या छान छान छान, कॉंग्रॅच्युलेशन ऋषिकेश पाटील. आतापर्यंत तुम्ही सगळं करत चला, किंवा जर तुमच्याकडे 10 लॉट असेल तर 5 लॉट इथे विकून टाका. ओके, कॉंग्रॅच्युलेशन, छान छान. ज्यांनी पण ट्रेड नाही घेतला काळजी करू नका, काय गडबड नसते, तुम्हाला समजून घ्या. ओके, ह्या अशा पद्धतीने मी नुसतं सांगतोय तर तुम्ही प्रॉफिट एवढा घेताय. मी डायरेक्ट जर स्ट्राईक तुम्हाला दाखवला तर तुम्ही कसं करू शकता, विचार करा. ओके, समजून घ्या, सिम्पल प्राइस एक्शन. इथे कुठलाही इंडिकेटर नाही स्क्रीनवर, विदाउट इंडिकेटर आपण एवढं घेऊ शकतोय. प्रॉफिट बुक करत चला, प्रॉफिट बुक करत चला, सगळ्यांना का बुक करू, 5 लॉटच्या इथे बुक करा, 5 लॉटला स्टॉप लॉस ठेवून द्या, कॉस्ट टू कॉस्ट चे. ओके, पण काय हरकत नाही, आपल्या लेवलला ते एकदा टच करतील, याच्यावरती पुन्हा एकदा बाईंग प्रेशर वाढेल याच्यामध्ये. 10,700 प्रॉफिट बुक, वंडरफुल. पुट शॉर्ट करू का, थांबा जरा, गडबड करू नका, पुढची वेळ पण येईल. आज थोडं दाखवतो मी तुम्हाला, स्क्रीनवर घेऊन जाऊ का जरा सगळ्यांना. चला, आपण थोडं स्क्रीनवर जाऊया. इथे बघा, नॉर्मली आज मार्केट पुन्हा एकदा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही ती स्ट्रॅटेजी पाहिली का, आपण बघितलेली SSG स्ट्रॅटेजीचा पार्ट 2 पण आणला होता मी, किती जणांनी पाहिला बरं. हे त्याच्यानुसार पण मी तुम्हाला दाखवते. मयूर पवारांनी 80,000 बुक ऑफ कॅपिटल, 5 लाखावर 80,000 काढला, अरे वा, अभिनंदन मयूर सर, अरे वा छान. चला, अजून एक मोठी अमाऊंट आली 80,000 इकडे, ग्रेट 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 ग्रेट.
मध्ये चालले. ऋषिकेश म्हणतात बँक निफ्टी 44,700 चा कॉल, माय एंट्री 80 विथ 60 लॉट्स, माय टार्गेट हिट. येस, क्या बात आहे, छान छान. डायरेक्शन एकदा भेटली की येणार त्याच्यामध्ये. ओके, चला. आणि टेलिग्राम जॉईन करा, ज्यांनी पण केला नसेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्याची, बघा. शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आहे तो, त्याला जॉईन करा तुम्ही. अर्चना मॅडम म्हणतात ऍज आय नो जेवढा तुम्ही देताय कंटेंट तेवढा मार्केटमध्ये कोणीच देत नाही. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. येस, कारण आम्हाला वाटतं की आपण आपल्या सगळ्या लोकांनी करावं. आय थिंक तुम्ही पण बऱ्याच दिवसापासून कनेक्टेड आहात आमच्याशी. खूप छान मॅडम, धन्यवाद. कारण ऍक्च्युली आमचं टार्गेट 1 कोटी लोकांनी मार्केटमध्ये येऊन प्रॉफिट कमवावं. ओके, त्याच्यानुसार. तर परंतु तुम्ही लाईव्ह जे सेशन असतात ट्रेडिंगचे, तिथे मी तुम्हाला स्वतः दाखवत असतो तुम्ही तिथे कुठला घ्यायचा काय करायचा. ओके, की जो लोणावळ्यामध्ये, तिथे तुम्ही त्याचा यूज करू शकता. लोणावळ्यामध्ये मी जो येणार आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला तिथे लाईव्ह ट्रेड म्हणजे कुठला ऑप्शन कसा सिलेक्ट करायचा, जो स्पेशल स्कॅनर आहे तुम्हाला मागाशी मी दाखवत होतो तो पण त्याच्यामध्ये येऊन जाईल. भन्नाटा हजर राहिले, कॉल साईडला भन्नाट राहिली गेली आहे. राहिलेले लॉटवाले तुम्हाला इथे चान्स देईल तो मार्केट. हा बघा कुठे गेला, बघा हा वरच्या दिशेने चाललाय. आता हा इकडून इथपर्यंत जाऊ शकतो 970, म्हणजे असं वाटतं तो 45,000 टेस्ट करायला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ऋतिक लोणार यांनी आज 15,000 बुक केले. अरे वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्रज्ञा मॅडम म्हणतायत की मार्केट खाली जाईल का आज निफ्टीचे 19,380 पर्यंत. नाही, आत्ता तरी वाटत नाहीये ना. आत्ता ऍक्च्युली जर तुम्ही बघायला गेले तर सध्या लक्षात ठेवा, सगळ्यांनी फंड लक्षात ठेवा, खाली जाईल का ही पुढची गोष्ट आहे. आत्ता काय दाखवतोय आपल्याला तो अपसाईड ना. आत्ता सध्या फक्त अपसाईड विचार करायचा आपल्याला. जोपर्यंत इंडिकेशन नाही करायचं तोपर्यंत कुठलीही गडबड नाही. आत्ता तो बाईंग साईडला सांगतोय म्हणून मी तुम्हाला सकाळी दोन्ही साईडला तयार ठेवलं होतं की तुम्ही इकडे गेलं तर खाली बसणार आहे, आपण याच्यावर गेलं तर कुठे बसणार आहे कॉलमध्ये. आज कुठे बसलो, वरच्या साईडला. डायरेक्शन दाखवले आपण, एंट्री केली, काहीच प्रॉब्लेम नाही ना. आणि ह्यातल्या कितीतरी लाईन्स आहेत ना, ह्या मागच्या गुरुवारी ड्रॉ केलेल्या पण आहेत की तिथे जाऊन तो फिरणार आहे. कारण ही प्राइस ऍक्शनची पॉवर आहे. चला प्रॉफिट बुक करून बाहेर पडा. आय थिंक 99% लोक प्रॉफिट मध्ये असतील. हार्मोनिल 7,000 प्रॉफिट बुक, अभिनंदन. अनिमेक्स ग्लोबल 3,47,000 प्रॉफिट बुक, थँक्यू सो मच. अरे वा सर, तुम्ही तर आमचा दिवस बनवला सगळ्यांचा. अभिनंदन सगळ्या टीम कडनं आपल्या, तुमच्या सगळ्यांचं, ज्यांनी ज्यांनी छान छान प्रॉफिट कमवले ना. आज तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी प्रॉफिट मध्ये गेला, खूप छान खूप छान. प्रकाश सर म्हणतात सर जे आपके कृपा से 10,000 प्रॉफिट. माझी कृपा नाही, मार्केटची कृपा आहे. मी कोण आहे, मी सिंपल आहे. आपलं एक अनालिसिस करतो आपण सिंपल त्या पद्धतीने. आपल्यावर मार्केटची कृपा आहे आणि आपल्या सगळ्यांवर राहिला पाहिजे. चंद्रयान पण आपलं लँड झालं ना, आपल्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. अभिमानाचा क्षण आहे सगळ्यांनी. सगळ्यांनी चंद्रयान 3 किंवा कॉंग्रॅच्युलेशन इस्रो असं करा बरं, कमेंट करा. कॉंग्रॅच्युलेशन इस्रो असं करा प्रत्येकाने. ओके, कारण ही काही सोपी गोष्ट नाहीये. कमी खर्चामध्ये आपल्यास तुम्ही पाहिलं असेल की दुसरा पण आपल्यासाठी एक कॉम्प्युटर होता की रशियाचं, त्याच्यामध्ये क्रॅश झालं. बरोबर ना, स्टेप बाय स्टेप आपण असं काय काय करू शकतो. छान छान, थँक्यू सो मच सगळ्यांनी. ओके, आता एक काही प्रश्न घेतो मी याच्यामध्ये, जेणेकरून आपण थोडं अजून बाकीच्या गोष्टी पण चर्चा करता येतील आपल्याला. कोणीतरी काय विचार, ट्रायडेंट बाबत कोणतरी मला विचारतो. मी जरा ट्रायडेंटचं चार्ट लावतो बघा इथे. ओके, हा निफ्टी आहे बघा. हा SSD ने निफ्टी बघा कुठे बाईंग दाखवला. SSD स्ट्रॅटेजी नुसार निफ्टी आपल्याला 17,699 ला दिलाय. आता मी ट्रायडेंट चेक करतो. SSD स्ट्रॅटेजीची अॅक्युरसी 95% जास्त आहे, लक्षात ठेवा. प्रॉपर अनालिसिस केलं तर सुपर स्विंग धमक असं त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे. आणि अगदी IEX जो, सॉरी ट्रायडेंट, आता आपण स्क्रीनवर कुठला बघतोय, ट्रायडेंट. सगळ्यांनी लक्ष द्या क्विक मध्ये फटाफट, तुम्हाला इथे काहीतरी सांगतोय. आता इथे लक्षात ठेवा, ट्रायडेंटने आपल्याला इथे एंट्री बनवली आहे. काल दिसतोय का इथे ट्रायडेंटने परवा दिवशी म्हणजे 21 तारखेला एंट्री बनवली. तिथून तो वरच्या दिशेने जातोय, म्हणजे तुमच्याकडे जर ट्रायडेंट असेल तर तुम्ही थांबा तिथे, काय टेन्शन नाहीये. ओके, जर तुमच्याकडे व्ह्यू नाहीये काय, किंवा तुम्हाला वाटतंय की आत्ताच्या कंडिशन पासून इथून 100 पॉईंट वर जाईल किंवा इथून 100 पॉईंट खाली पडेल,
ऍट द मनी बेस्ड आहे. ओके, साधा सिंपल फंड आहे. समजलं असेल तुम्हाला. ओके, थँक्यू. जावेद काजी सर म्हणतात, सर आज पहिल्यांदा प्रॉफिट झाली आहे मला. कॉंग्रॅच्युलेशन जावेद सर, अभिनंदन अभिनंदन तुमचं. माझं 15 वर्षाचं फळ आहे, बाकी काही नाहीये. मी म्हणत नाही मला मार्केट इथं काही. ओके, आपल्या लेवल्स पासून त्याला फिरायचंय, त्याला ऑप्शन नाहीये काय माहितीये. इथपर्यंत जाईल तो बघा, इथून तो टर्न मारेल, ह्याच्या आसपास गेला ना. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, बघा, ऍड करतो कमेंट. आणि हे शेवटचं, ज्यांना पण लोणावळ्यासाठी बुक करायचं असेल ना, त्यांनी आत्ताच 88, 82, 90, 90 किंवा 98, 22 ला कॉल करा, सीट कन्फर्म करून टाका. ओके, येस. हा, आपण सगळ्यांनी घेऊया, लक्षात ठेवा. आम्ही पण लक्षात ठेवा, आम्ही पण आमच्या इन्कम मधला काही ना काही पार्ट देत असतो. मला सांगायला काही मोठे पण नाही वाटत त्याचं, की बाबा असं असं करतो. पण आपण सगळे करू शकतो. त्यातला छोटा पार्ट मी नेहमी डोनेट करत असतो, की जी गरजू लोक आहेत त्यांना. तुम्ही पण आजच्या ह्यातला छोटा पार्ट द्या आजच्या. ओके, आणि ज्यांनाही वाटतंय की आम्हाला हे अशा पद्धतीने शिकायचे, तर बिंदास्त लोणावळ्याचा सेशन जॉईन करा मित्रांनो. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला शिकता येणार आहेत, ज्या लाईफ चेंजिंग असतील तुम्ही मला नंतर सांगता. सुजलॉन, अरे वचन. आता बघा, हे सुजलॉन मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो याच्यामध्ये. ओके, कमेंट काढतो याच्यामध्ये. बघा, सुजलॉनने पण कुठे एंट्री दिली आपल्याला, 9 रुपयाला सुजलॉन मध्ये SSG स्ट्रॅटेजी लावली बी सिस्टीम मध्ये. त्यांनी त्या 9 रुपयाला एंट्री दिली. आता किती रुपये चालू आहे बघा, तो 23 हाय बनवलाय. अरे बापरे, किती पर्सेंट झाला, डबल पेक्षाही जास्त झाला. ओके, हे असं समजेल तुम्हाला. थोडं व्हिडिओज बघा माझे, मी सगळे इन्फॉर्मेशन देतो. जास्त मार्केटिंग आमचं कुठल्याही व्हिडिओ नसतं, कारण तुम्हाला समजावे, आमचं इनडायरेक्टली इंटेन्शन असतं मित्रांनो. धन्यवाद नीलम मॅडमजी, धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया आज संध्याकाळी 6 वाजता, तसेच उद्या सकाळी 9:15 लाईव्ह येणार आहे. मी पुन्हा एकदा, दोन्ही सेशन अटेंड करा. ज्यांनाही नॉलेज आहे त्यांनी त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण इतकी डिटेल माहिती आणि जे काही कॉस्टिंग आम्ही अगदी कोर्सेससाठी घेतो ते नगण्य, लक्षात ठेवा. जर तुम्ही प्रॉपरली मनापासून करणार असाल तर ही कॉस्ट तुमच्यासाठी नथिंग असणार. ओके, चला थांबतोय ते मित्रांनो, भेटूया आपण उद्या संध्याकाळी, आणि सॉरी आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी, संध्याकाळी 6 वाजता, उद्या सकाळी 9:15, दोन्ही टाइम लक्षात ठेवा. आणि भेटूया आपण, थांबतोय ते.